कोणार्क अपना शहर अपनी बातें। उल्हासनगर पंजे में कैलाश कॉलोनी वारी एराजी में झूलेलाल गेट के भरसा रिलायंस जियो वारन बिना परमिशन जे खड़ा खोटिया हैं, जैसे करे मनपा जे प्रॉपर्टी जो नुकसान थे वाहे ऐ मनपा इन जी पुलिस में शिकायत दर्ज कराई है। हलूं था इन खबर ना। आज अपने सकाळी महानगरपालिका येथून तक्रार आली की झूलेलाल गेट पासून जवळ कैलाश कॉलोनीचे गेट जवळ रिलायंस जिओ कंपनी ने रस्ता खोदलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांना काय महानगरपालिकेने परवानगी दिलेली नाही। त्या अनुषंगाने महानगरपालिकेचे अधिकारी आहुजा म्हणजे आहेत आणि वार्ड ऑफिसर सर्व पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आले आणि त्यांच्याकडे आम्ही खात्री केली की त्यांच्याकडे महानगरपालिकेने त्यांना कुठली परवानगी दिलेली नाही। त्या अनुषंगाने त्यांच्या अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केलेला आहे आपल्याकडे या ठिकाणी, गुन्हा रजिस्टर नंबर 42, आपण तो पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज ॲक्ट आणि IPC खाली गुन्हा दाखल केलेला आहे। सर एकंदरीत किती दंड आकारला गेला आहे? दंड हा आपल्या आयुक्तांच्या ते आयुक्तांचे अधिकार आहेत, महापालिका आयुक्तांचे अधिकार आहेत आणि नुकसान जे झालेलं आहे महानगरपालिकेचं ते जवळजवळ 1.50 लाखाच्या आसपास नुकसान झाल्याचं महानगरपालिका सांगत आहे। रिलायन्स कंपनीचे जवळ सुपरवायझर जे आहेत ज्यांनी तो रस्ता खोदला, ज्यांच्या सुपरवायझरखाली रस्त्याचं कामकाज चालू होतं खोदण्याचं, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे, कारवाई चालू आहे, डॉक्युमेंट एक्झामिनेशन चालू आहे। काय अटक केली का? अद्याप अटक नाही, डॉक्युमेंट पाहून क्लिअर करून त्याच्यानंतर महानगरपालिकेची संदर्भातली काही डॉक्युमेंट्स आणि काही मॅपिंग वगैरे करून घेण्यात येईल आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल। कोणार्क अपना शहर अपनी बातें।